Hello students, how are you? Hope you all are doing good. So students, in last part we learn about the our need and our environment. म्हणजे काय तर पर्यावरण आणि आपली गरज. आता या पार्ट मध्ये आपण काय बघणार आहे, तर आता या पार्ट मध्ये आपण बघणार आहे इफेक्ट्स ऑफ मेंटेन बायोडायव्हर्सिटी. तर इफेक्ट्स ऑफ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर जैव विविधता. जैव विविधता. आता बायोडायव्हर्सिटी मेंटेन करायसाठी आपल्याला काय करायला लागेल? वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे संरक्षण करायला लागेल किंवा त्यांचे प्रोटेक्शन करायला लागेल. तर आता वेगवेगळ्या प्राण्यांचे प्रोटेक्शन करायसाठी कोणकोणत्या गोष्टी आपण अवलंबून आणू शकतो किंवा काय मेंटेन करायसाठी आपण काय करू शकतो, तर त्यामध्ये खूप सगळ्या गोष्टींचा समावेश येतो. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आज. तर पहिलं आहे बायोडायव्हर्सिटी पार्क्स, दुसरं आहे नॅशनल पार्क, तिसरं आहे सेंच्युरीज. आता व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी पार्क? आता बायोडायव्हर्सिटी पार्क हा असा एक भाग आहे ज्याच्यात सगळ्या प्रकारच्या बायोडायव्हर्सिटीचा प्रोटेक्शन केल्या जाते किंवा असा एक एरिया आहे जिथे ऑल बायोडायव्हर्सिटी ही मेंटेन केली जाते. तर हा सगळ्यात मोठ्या स्केलमध्ये असलेला भाग आहे, लार्जर स्केल मध्ये हे केलं जाते. त्याच्यानंतर सेकंड काय? तर नॅशनल पार्क. आता व्हॉट इज नॅशनल पार्क? नॅशनल पार्क इज ऑल्सो एरिया ऑर अ रिजन वेअर वाईल्ड लाईफ विल प्रोटेक्टेड. इथे काय होते? वाईल्ड लाईफ म्हणजेच काय? एक्झाम्पल मध्ये काय? तर इन्सेक्ट, बर्ड्स, अशा खूप साऱ्या गोष्टींचं, अशा वाईल्ड लाईफचं इथे काय होते? प्रोटेक्शन केलं जाते. आता याचं काही एक्झाम्पल आपण जर बघितले तर बघा, मी इथे एक्झाम्पल लिहिते काझीरंगा. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असलेलं ताडोबा या नॅशनल पार्कचा पण समावेश मोठ्या प्रमाणात इथे होत असते किंवा इथे पण वाईल्ड लाईफचं मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन होते. ताडोबा कशासाठी फेमस आहे? तर वाघासाठी फेमस आहे. त्याच्यानंतर थर्ड काय आहे? तर थर्ड सेंच्युरीज आहे. आता सेंच्युरीज म्हणजे काय? पहिले आपण बघितलं होतं बायोडायव्हर्सिटी पार्क, दुसरं काय होतं? नॅशनल पार्क. आता तिसरं काय आहे ह्याच्यापेक्षा छोटं? सँक्चुरीज. म्हणजे आता हे पर्टिक्युलर आहे, म्हणजे पर्टिक्युलर एका प्राण्याचं प्रामुख्याने इथे संरक्षण केलं जाते किंवा प्रोटेक्शन केलं जाते. म्हणजेच आता बर्ड असेल तर फक्त बर्डचं संरक्षण किंवा इन्सेक्ट असेल तर फक्त इन्सेक्टचं संरक्षण, अशा पर्टिक्युलर एका प्राण्याचं संरक्षण जिथे केलं जातं त्याला काय म्हणतात? सँक्चुरीज म्हणतात. ठीक आहे, म्हणजे या तिघांमधला डिफरन्स समजला. सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे संरक्षण केलं जाते ते कुठे केलं जाते? बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये. त्याच्यानंतर जे केलं जाते त्याच्यापेक्षा पर्टिक्युलर ते कोणतं? तर नॅशनल पार्क. इथे काय केलं जाते? वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन केलं जाते. आता तिसऱ्या याच्यात काय? तर तिसऱ्या याच्यात फक्त एका, म्हणजे एका प्राण्याचं जिथे संरक्षण केलं जाते त्याला काय म्हणतात? सँक्चुरीज म्हणतात. सो इफेक्ट्स ऑफ मेंटेन डायव्हर्सिटी मध्ये आपण काय शिकलो? तर बायोडायव्हर्सिटी पार्क्स, नॅशनल पार्क्स आणि सँक्चुरीज. सो एवढ्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकलो आहे. थँक्यू.